अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विलास चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील विविध भागांमध्ये नगर परिषदेच्या वतीने कचरा जमा करण्यासाठी लावण्यात आलेल्या कचऱ्याच्या टॉल्या गेल्या कित्येक दिवसांपासून रिकाम्या न केल्यामुळे आज जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कचऱ्याच्या भरलेल्या टॉल्या नगर परिषदेसमोर आणून लावण्यात आल्या। एकीकडे वाढती रोगराई आणि दुसरीकडे नगर परिषदेचा भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। विविध भागांमध्ये ठेवण्यात आलेले कचऱ्याने भरलेले ट्रॅक्टर गेल्या कित्येक दिवसांपासून वाहून नेले नसल्यामुळे कचरा ट्रॉलीच्या बाहेर ओसांडत असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तरी देखील नगर परिषदेने याकडे परिपूर्ण दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करत सर्व नगरसेवकांना जाग येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी हे नगर परिषदेसमोर आणून लावले असून यापुढे असे झाल्यास शहरातील संपूर्ण कचऱ्याचे टाळून नगर परिषद आवारात या कचऱ्याचा ढीग उभारू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी दिलाय। सर्वप्रथम 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात अगोदर अभिवादन करतो आणि तसेच आमचे नेते तालुक्याचे नेते माननीय संजय राघरूड असतील, डीकेदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हे शहरातून ज्या ज्या जिथं जिथं टॅला भरलेल्या आहे कचऱ्याच्या, कारण याच्या टॅल्या भरलेल्या होत्या ह्या कित्येक दिवसापासून, 15 दिवस असतील, 20 दिवस असतील, एवढ्या दिवसापासून ह्या टॅल्या पूर्ण तिथं भरलेलं आहे। टॅल्याची जर पातळी पाहाल तुम्ही ठाण्याची, तर पूर्ण टॅल्या फुल भरलेलं आहे आणि जिथं जिथं ह्या टॅल्या उभ्या आहे त्याच्या आसपासचे जे घरं आहेत त्या घरात ह्या कचऱ्याची एवढी दुर्गंध वास उडाला आहे, त्यामुळे तिथले जे नागरिक आहे ते प्रत्येक वार्डाचे असतील ते पूर्ण परेशान झालेले आहे। एकीकडे नगरपालिकेला स्वच्छतेचा अवॉर्ड मिळतो, दुसरीकडे जामनेर शहराची ही अवस्था आहे। म्हणजे अवॉर्ड देणारे यांना कोणत्या पातळीवर अवॉर्ड दिला हा सर्वात मोठा प्रश्न वारंवार मी निर्माण करतो। आणि मुळात आता हे मुस्लिम समाजाचे जे बांधव आहे आपले, तिथून आपण ह्या दोघी तिघी टायला आणलेलं आहे, कारण मी सर्वात अगोदर तिथले जे नगरसेवक आहे ते कुठे गेले हा प्रश्न निर्माण होतो, कारण तुम्ही भूलतापा देतात, हे करू ते करू, पण ज्या वेळेस करायची वेळ येते त्या टायमाला कुठे जातात, तर ह्या गोष्टी कुठेतरी बंद झाल्या पाहिजे। आपण जे लोकांच्या जीवाशी खेळताय हा कुठेतरी बंद केला पाहिजे। पहिलेच इथं कोरोना काळ चालू आहे, महामारी जोरात चालू आहे आणि अशा महामारीत जर अशी दुर्गंधी जर वाढामध्ये जर असेल तर कुठेतरी निर्जस्तपद चुकीचं हे मी म्हणेल। आणि मी सर्वात अगोदर यांचा खेद करतो नगरसेवकांचा, की निषेध करतो की ज्या परिस्थितीत जे मोठमोठे आश्वासन देऊन जे लोकांजवळ जाऊन त्यांनी मतं मागितले आणि लोकांनी यांना एकतर्फी 25-0 एकतर्फी यांना निवडून दिलं, दिसतंय की हे फक्त भूलतापा होता। यांनी ज्या इलेक्शनमध्ये ज्या आश्वासन दिले पूर्ण भूलतापा होता, म्हणजे काम करायची पद्धत नाही, काहीच नाही, फक्त जुमलाबाजी, सांगायचं काही करायचं काही, नैतिक जबाबदारी आहे झटकायला तयार आहे पूर्ण, हे काही नाही जबाबदारी घ्यायला तयार नाही। म्हणजे कुठेतरी हा जो खेळ खंडोबा चालू आहे नागरिकांसोबत हा बंद केला पाहिजे, अन्यथा आज त्या निमित्त टायला आणून टाकल्या। जर यांनी अजूनही जर नगरसेवक असतील, नगरपालिका प्रशासन असतील, अजूनही जर यांनी सुधारणा नाही केली तर यापुढचं जे आंदोलन राहील शहरामध्ये जिथं जिथं टायला असतील त्या पूर्ण टायला नगरपालिकेतून खाली केल्या जातील। त्याच्या पुढचं हे मी त्यांना आश्वासन देतो, निषेध करतो आणि थांबतो। जामनेर
हमारे मोहल्ले में जितनी भी नगर सेवा आयल है वो एक भी काम नहीं कर रहा। और नगर पालिका कोरोना आ गया तो अभी बोले तीसरी रायल आ गई, तीसरी वक्कल आ गया तो ये कह रहे कि कोरोना आ जा रहा, तो ये कोरोना नहीं उठा के लेके जा रहे ये पहले, तो कोरोना क्यों नहीं आने का इधर हमारे एरिया में? जो नए एरिया में आने वाला कोरोना तुम नगर पालिका वाले ला रहे, तो ये काम उनका नगर पालिका वालों का काम है कि हमारे साफ सफाई रखो उधर के रोड की, और उधर लाइन भी उधर नहीं जाती, हर चीज़ उधर जाता, और इधर का एरिया सही रहता उधर का एरिया गलत रहता, तो ये एक काम सही करो कम से कम, नहीं तो फिर आज नहीं करे उनने तो फिर बाद में कल या परसों या तरसों कब भी और उसी हरकत करेंगे हम, कैसी करें अभी इससे बड़ी कर सकते। आज ट्राली खड़ा करें हम बाहर को लेकर टोकरे लेकर और आंग पर कपड़े उठा के लेकर और वो यहाँ कचरा यहाँ रोड पे लाके डालेंगे। नगर पालिका हमारा कुछ उद्देश्य ऐसा नहीं है कि हम किसी को सताए, मगर ये आरोग्य फैलने का खतरा होने की वजह से आज कोरोना काल का वक्त है, हम स्वच्छता की कोशिश कर रहे हैं मगर नगर पालिका अपनी लापरवाही कर रही है और इस पर ध्यान नहीं दे रही। अगर ध्यान दिए तो ये सब हालात शहर के नहीं होंगे जो आज हम देख रहे हैं। नगर पालिका ने इसका अच्छे तरीके से अगर ध्यान नहीं देते हैं तो हम राष्ट्रवादी के कार्यकर्ते और भी रोड पर आएंगे। आज के हालात देखो तुम, घरों के पास में टॉयलेट लगी है, छोटे छोटे बच्चे ट्रालियों के आजू बाजू घूमते हैं, बीमारी फैलने का इससे खतरा है। इस चीज़ का सीओ साहब ने भी और भी नगर सेवक तो कहाँ है दिखाई भी नहीं देते, तो हम ये कहेंगे कि नगर सेवक जहाँ भी हो इसका ध्यान रखते हुए अगर हमको और भी ज़्यादा परेशान किया गया तो हम इससे ज़्यादा भी और काम कर सकते हैं, ट्रालियाँ ला कचरा ला सकते हैं, और भी करने के लिए बहुत कुछ है मगर नगर पालिका इसका ध्यान दे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।